नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी विषयाच्या ऑनलाईन वर्गामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मी आणि मराठी भाग एक म्हणजेच इयत्ता पहिली. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या मराठी विषयाच्या तासाला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण मराठी विषयाच्या तासाला काय काय शिकलो याचा एकदा सराव करून घेऊया. चला तर मग वाचा माझ्या मागे. स्वर अ आ ई ई ऊ ऊ रू ए ऐ ओ औ अम आहा ॲ आ. त्यानंतर आहेत व्यंजने क ख ग घ ग च छ ज झ ञ ट ठ ड ढ न त थ. तर मग विद्यार्थी मित्रांनो, आता आपण यापुढील व्यंजनाचा अभ्यास करणार आहो. पुढील व्यंजन आहे द. द दप्तर, द दरवाजा. विद्यार्थी मित्रांनो, द दप्तर ज्याला इंग्रजीमध्ये स्कूल बॅग असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्कूल बॅग आवडते की नाही? आपल्याला हव्या असणाऱ्या सगळ्या वस्तू आपण याच्यामध्ये ठेवत असतो. तसंच आवडती वस्तू म्हणजे काय तर आपला टिफिन बॉक्स, तो सुद्धा आपण याच्यामध्ये भरू शकतो. पुढे आहे द दरवाजा ज्याला इंग्रजीमध्ये डोर असे म्हणतात, जो आपण आपल्या सुरक्षिततेसाठी घराच्या बाहेर लावत असतो. द हे अक्षर इंग्रजीतून लिहिताना डी या अक्षराचा उपयोग करतात. आता आपण द कसा लिहायचा ते शिकूयात. आधी एक छोटी उभी रेषा म्हणजेच स्टँडिंग लाईन आणि तिला जोडून सी सारखा अर्धा गोल आणि त्या अर्ध्या गोलाला आतल्या बाजूला कव करून एक रेषा आणि वरती नेहमीप्रमाणे स्लिपिंग लाईन म्हणजेच आडवी रेषा. हा झाला आपला द. द दप्तर, द दरवाजा. विद्यार्थी मित्र हो, आता आपण द वर आधारित काही शब्द आणि चित्र पाहूयात. द चे शब्द हे कसले चित्र आहे मुलांनो? द दूध ज्याला इंग्रजीमध्ये मिल्क असे म्हणतात. हे कसले चित्र आहे मुलांनो? द दही ज्याला इंग्रजीमध्ये योगर्ट असे म्हणतात. हे कसले चित्र आहे मुलांनो? द दगड ज्याला इंग्रजीमध्ये स्टोन असे म्हणतात. हे कसले चित्र आहे मुलांनो? द दिवा ज्याला इंग्रजीमध्ये ऑइल लॅम्प असे म्हणतात. पुढे आहे द दोरा ज्याला इंग्रजीमध्ये थ्रेड असे म्हणतात. हे कसले चित्र आहे मुलांनो?
द बदक, ज्याला इंग्रजीमध्ये डक असे म्हणतात. पुढील चित्र आहे द दिवाळी, ज्याला इंग्रजीमध्ये दिवाळी असे म्हणतात. हे कसले चित्र आहे मुलांनो? द दर्पण, ज्याला आपण आरसा असे देखील म्हणतो आणि इंग्रजीमध्ये ज्याला मिरर असे म्हणतात. पुढील चित्र आहे द दसरा, ज्याला इंग्रजीमध्ये दशेरा असे म्हणतात. तर मग विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण द या व्यंजनाचा अभ्यास केला. आता आपण त्यापुढील व्यंजनाचा अभ्यास करणार आहो. पुढील व्यंजन आहे ध. ध धनुष्य, ध धन. विद्यार्थी मित्रांनो, ध धनुष्य, ज्याला आपण इंग्रजीमध्ये बो असे देखील म्हणतो, युद्धामध्ये बाण मारण्यासाठी याचा आपल्याला उपयोग होतो. पुढे आहे ध धन, ज्याला इंग्रजीमध्ये वेल्थ असे देखील म्हणतात. धन म्हणजे काय? तर संपत्ती, पैसा. मुलांनो, आता आपण ध कसा लिहायचा ते शिकूयात. आधी एक छोटा गोल म्हणजेच सर्कल, मग त्याला जोडून एक सी सारखा अर्धा गोल, आणि त्या अर्ध्या गोलाला जोडून एक स्टँडिंग लाईन म्हणजेच उभी रेषा, आणि नेहमीप्रमाणे वरती स्लिपिंग लाईन म्हणजे आडवी रेषा. हा झाला आपला ध. मुलांनो, आता आपण ध चे शब्द पाहूयात. हे कसले चित्र आहे मुलांनो? ध धरण, ज्याला इंग्रजीमध्ये डॅम असे देखील म्हणतात. पुढे आहे ध धबधबा, ज्याला इंग्रजीमध्ये वॉटरफॉल असे देखील म्हणतात. हे कसले चित्र आहे मुलांनो? ध म ध, ज्याला इंग्रजीमध्ये हनी असे देखील म्हणतात. पुढे आहे ध धने, ज्याला इंग्रजीमध्ये कोरिएंडर असे म्हणतात. पुढे आहे ध धूर, ज्याला इंग्रजीमध्ये स्मोक असे देखील म्हणतात. हे कसले चित्र आहे मुलांनो? ध धावणे, ज्याला इंग्रजीमध्ये रन किंवा रनिंग असे देखील म्हणतात. पुढील चित्र आहे ध धामन, हा एक सापाचा प्रकार आहे. तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण व्यंजनांमध्ये द आणि ध या व्यंजनांचा अभ्यास केला. आता आपण नवीन काहीतरी शिकूया. मुलांनो, तुम्हाला एक छानसं चित्र दिसतंय की नाही? हे आहे एका फुलबागेचं चित्र. या बागेत आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची फुलं दिसत आहे. तर मग आपण अशाच काही फुलांबद्दल माहिती मिळवूया. फुले, ज्याला आपण इंग्रजीमध्ये फ्लावर्स असे देखील म्हणतो. आता तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची फुलांची चित्र दिसत असतील. आपण अगोदर सगळ्यांची नावे वाचून घेऊया. पहिला आहे गुलाब, त्यानंतर लिली, तिसऱ्या क्रमांकावर आहे सूर्यफूल, त्यानंतर आहे मोगरा, त्याच्यानंतर कमळ, आणि शेवटी आहे जास्वंद. तर मग विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रत्येक फुलांविषयी वाचूयात.
या चित्रात तुम्हाला कोणते फूल दिसत आहे? रोज. त्यालाच आपण मराठीत काय म्हणतो? गुलाब. गुलाब फुलांचा राजा आहे. दुसरे चित्र आहे लिली. त्यालाच आपण मराठीत लिली असे म्हणतो. बल्बसारख्या आकाराचा हा एक पांढरा शुभ्र फूल आहे. तिसरे चित्र आहे सनफ्लावर. त्यालाच आपण मराठीत सूर्यफूल असे म्हणतो. या फुलाची एक विशेषता आहे, सूर्याच्या दिशेने हे फूल वळत असते. नंतरचे चित्र आहे मोगरा, ज्याला आपण मराठीत मोगरा असे म्हणतो. पांढऱ्या शुभ्र रंगाचे हे एक सुवासिक असे फूल आहे. यापुढील चित्र आहे लोटस, ज्याला आपण मराठीत कमळ असे म्हणतो. चिखलामध्ये राहून दुसऱ्यांना आनंद देणारा हे एक फूल आहे. शेवटचं चित्र आहे हिबिस्कस, त्यालाच आपण मराठीत जास्वंद असे म्हणतो. तर मग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण येथेच थांबूया. त्यापूर्वी आज आपण काय काय शिकलो? तर आधी आपण द हे व्यंजन शिकलो, त्यानंतर ध हे व्यंजन शिकलो, आणि शेवटी फुले याचा अभ्यास केला. आणि या सर्वांचा तुम्ही जास्तीत जास्त सराव करा. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद. घरी रहा, सुरक्षित रहा.